आज कांदिवली पोलीस राधेमाचा जबाब नोंदून घेणार आहेत. हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी राधेमाची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे राधेमाच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. राधेमा आपल्या वाळकेश्वरच्या घरातून कांदिवली पोलीस स्टेशनकडे जायला निघाली आहे. पोलिसांनी तिला 12 वाजेपर्यंत हजर राहण्यास सांगितलंय. कालच स्वयंघोषित देवी राधेमाचा अटकपूर्व जामीन दिंडोशी न्यायालयानं फेटाळला होता. आज 14 ऑगस्ट म्हणजेच पाकचा स्वातंत्र्य दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकिस्तानी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या पाठिंब्याने दहशतवाद्यांनी पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये नुकतंच दहशतवादी हल्ले घडवून आणलेत. पाकिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा असं ट्विट मोदींनी केलंय. पंजाबमधील गुरदासपूर आणि उधमपूरमधील येथील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा आणि 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय. कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्टला आता नवं रूप येणार आहे. सोलार एनर्जीच्या आधारे चालणारं हे देशातील पहिलं एअरपोर्ट असणार आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी 18 ऑगस्ट या 12 मेगावॉट सोलार एनर्जी परियोजनेचं उद्घाटन करणार आहेत. एअरपोर्टवर सोलार फील्ड चालवण्यासाठी बंगळुरूच्या बॉश लिमिटेड कंपनीला ग्लोबल टेंडर देण्यात आलं होतं. कंपनीने हे काम 6 महिन्यात पूर्ण केलंय. हरियाणातल्या एका महिला कॉन्स्टेबलने वरिष्ठांच्या मनमानीला कंटाळून विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नॅशनल गोल्ड मेडिकल लिस्ट असूनही अनेकदा वरिष्ठांना अचीवमेंटपासून रोखल्याने तसंच शिवीगाळ केल्याने एका लेडी कॉन्स्टेबलने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. तिला तातडीनं न्यायालयात दाखल केलं असून तिने आपल्या जबानीत अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेतली आहेत. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आजपासून 3 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात दुष्काळाची समस्या गंभीर आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आलाय. या दौऱ्यात आढावा बैठकीच्या माध्यमातून शरद पवार हे शेतकरी अधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. थोड्याच वेळात ते उस्मानाबादमध्ये पोहोचतील. त्यानंतर ते लातूरलाही जाणार आहेत. जगातील आघाडीची मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरच्या डायरेक्ट मेसेज सर्व्हिसच्या कॅरेक्टर मर्यादेत मोठी वाढ करण्यात आली आहे. ही मर्यादा आता 140 कॅरेक्टरवरून 10,000वर नेण्यात आली आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या मित्रांना खासगी संदेश पाठवणं सहज शक्य होणार आहे. डायरेक्ट मेसेज सर्व्हिस लिमिटलेस असावी म्हणूनच हा बदल करण्यात आलाय. बॉक्स ऑफिसवर 2 हिंदी आणि 1 मराठी सिनेमा रिलीज होतोय. हिंदीत करण मल्होत्रा दिग्दर्शित ब्रदर्स, अनंत महादेवन दिग्दर्शित गौर हरी दास्तान आणि मराठीत समीर विध्वंस दिग्दर्शित डबल सीट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.